महाराजांची पालखी बाहेर पडली. आमचंही आवरलंच, गडाच्या पायथ्याशी गाठ होतात. खर तर आम्हाला यायचं होतं हो अजिंक्य ताऱ्यावर. मी आला असता तर बरं झालं असत. बघा ना, आबासाहेबांचा तेवढाच सहवास मिळाला असता आम्हाला. सहजच 4-2 गोष्टी ऐकता आल्या असत्या, त्यांना काही विचारता आलं असत. पण आता मात्र ते भाग्य तुम्हाला. ते तर आहेच, आणखी एक भाग्य, आम्ही त्यांचे पुत्र आहोत. आम्हाला सांगा, त्रिखंडात असं भाग्य कुणाच्या तरी वाट्याला आलंय? हो ना, असं कस? युवराज, आम्ही आहोत भाग्यवंत. मी? हो, आम्ही आबासाहेबांच्या सुनबाई आहोत. ही गोष्ट नाही का त्रिखंडाला हेवा वाटायला लावणारी? हे लक्षातच आलं नाही आमच्या. येसो, आम्ही एक गोष्ट करू तुमच्यासाठी. गडावर पोहोचल्यानंतर आबासाहेबांना तुम्ही यावं, तुम्हाला बोलवावं अशी गळ घाल. म्हणजे तुमची इच्छा सांगू, जर आबासाहेबांनी संमती दिली तर लगेच बसा पालखी. खरंच आमच्यासाठी शब्द टाका. बघू, प्रयत्न करू. येऊ. काळजी घ्या. आम्ही निघालोय आणि हे शब्द ऐकू आले नाहीत असं कधीच झालं नाही. हे शब्द तुमच्यासाठी तर आहेतच, पण त्याहूनही जास्त आपल्या आबासाहेबांसाठी आहे. तुम्ही त्यांची काळजी घ्या असं म्हणतोय आम्ही. ती घेणारच आम्ही. त्यांच्या खाण्यापिण्यावर लक्ष द्या. त्यांना जास्त बोलू देऊ नका. रयतेलाही भेटू देऊ नका. तेवढं मात्र सांगू नका. आबासाहेब जेवढे जास्त रयतेला भेटतील तेवढे लवकर बरे होतील. आबासाहेबांचं सर्वात गुणकारी औषध म्हणजे रयत. त्यांना आरामाची सक्त गरज आहे. तुम्ही त्यांच्यावर लक्ष द्या. देणार हो. नाहीतर हवा पालटाचा एवढा सायास करून काय उपयोग? येसू, तुमची तळमळ समजू शकतो आम्ही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, एक वेळ पुत्र म्हणून पित्याची काळजी घेण्यात गफलत होईल, पण स्वराज्याचा मावळा म्हणून छत्रपतींची काळजी घेण्यात कधीच हयगय होणार नाही. युवराज, आम्ही आबासाहेबांसोबत जातो आहोत ते त्यांचे पुत्र म्हणून नाही, स्वामीनिष्ठ मावळा म्हणून. येतो.